राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्यावरून आज विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. राष्ट्रीय नेत्याचा अपमान होतो हे सभागृहास मान्य नाही. हा सत्तेचा माज आहे, त्यांना निलंबित करा या मागणीसाठी नाना पटोले आज आक्रमक झाले. तर सदनात मुख्यमंत्र्यांना खोके बोके म्हणतात हे संवैधानिक आहे का असा प्रश्न शिलारांनी उपस्थित केला. आणि यावर अशी घटना पुढे घडली तर कारवाई होईल असं आश्वासन अध्यक्षांनी दिलं. अशा पद्धतीचं राष्ट्रीय नेत्यांच्या बद्दलच, कारण की पवारसाहेबांच्या बद्दलच सुद्धा वक्तव्य सभागृहामध्ये सातत्यानं होते, अशा राष्ट्रीय पदावर असलेल्या नेत्यांच्या बद्दलचं अपमानजनक अशी भूमिका सातत्याने या सभागृहात होत राहील आणि ती सत्ता पक्षाकडून होत राहील, ती गोष्ट कधी मान्य होऊ शकत नाही. आपल्या विधानसभेला एक मोठी परंपरा अध्यक्ष महाराज, आणि या परंपरेला या सत्तेच्या गर्मीमुळे आणि सत्तेची जी माजाची माज आहे त्या माजाच्या भरोशावर या पद्धतीने अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. हे वागत असतील अध्यक्ष महाराज हे खपवून घेतले जाणार नाही. पण अध्यक्ष महोदय माझं म्हणणं असं आहे, मग याच आवारामध्ये याच सदनाच्या पायऱ्यांमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांना खोके बोके बोलतात त्यावेळेला काय होतं अध्यक्ष महोदय, का त्यावेळेला खपवले असतात? ते संविधानिक पदावर मुख्यमंत्री म्हणून. या संपूर्ण घटनेचा अहवाल सुरक्षा यंत्रणेकडनं मी मागवून घेईन. जो थांबा ऐकून घ्या, जो मी मागवलेला आहे त्या संदर्भातलं फुटेजही मी बघीन आणि ते झाल्यानंतर मी स्पष्ट ताकीदही दिलेली आहे, स्पष्ट असे निर्देशही दिलेले आहेत की ह्यापुढे अशा प्रकारची घटना जर का विधिमंडळाच्या आवारात विधान भवनाच्या आवारात घडली तर कठोर कारवाई केली जाईल. देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहे, 23 कोटी मतदारांनी निवडून दिलं आहे, कोणाच्या औकातीमध्ये नाही, कोणाच्या भिक्यांनी पंतप्रधान पद नाही, पण कुठल्या माणसाच्या पक्षांनी ठीक आहे तिंदा चोर म्हणणं अध्यक्ष महाराज साम देणार नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे See to me.